नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांची माहिती घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आजच्या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रीयन शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कदाचित तुम्हाला अचंबित करणारी माहिती तुमच्यासमोर येणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. मित्रांनो, दिवसेंदिवस भारतातील काही राज्यांमध्ये मोत्याच्या लागवडीचा कल वाढत आहे. आता मोत्याच्या शेतीतून कमी मेहनत करून अधिक नफा मिळतो आणि मोती कसा तयार करता येत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. प्रथम आयस्टरना जाळीमध्ये बांधले जाते आणि 10 ते 15 दिवस तलावामध्ये ठेवले जाते, जेणेकरून ते त्यानुसार त्यांचे वातावरण तयार करू शकतील. त्यानंतर त्यांना बाहेर काढले जाईल आणि शस्त्रक्रिया केली जाईल. शस्त्रक्रिया म्हणजे आयस्टरच्या आत एक कण किंवा 4 ते 6 मिली व्यास वाले डिझाईन बीडसारखे गणेश, बुद्ध, पुष्पाच्या आकाराचे 7 घातले जातात. नायलॉनच्या बागेत ठेवून बांबू किंवा बॉटलच्या सहाय्याने लटकवलं जातं. तलावाच्या 1 मीटर आत त्याला सोडलं जातं आणि या बुरशीवर कोटिंग केल्यानंतर आयस्टरचा थर तयार होतो आणि तो मोती बनवतो. आता याच्यासाठी तुम्हाला वाटेल की हे किती कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे, याच्यामध्ये खर्च किती येणार, याचं उत्पन्न किती निघणार, याच्यातून नफा किती मिळणार, या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती होणं अत्यंत आवश्यक आहे. एक आयस्टर तयार करण्यासाठी 25 ते 30 रुपयाचा खर्च येतो. तयारीनंतर आयस्टरमधून 2 मोती बाहेर पडतात आणि 1 मोती किमान 120 रुपयांना विकला जातो. जर गुणवत्ता चांगली असेल तर आपल्याला 200 रुपयापेक्षा जास्त पैसे या मोत्यांचे मिळू शकतात. जर तुम्ही एका एकराच्या तलावामध्ये 25,000 सिंपले टाकले तर त्याची किंमत 8 लाख रुपये होते आणि सध्या डिझाईन मोतींना खूप मागणी असल्यामुळं त्यांना बाजारामध्ये सुद्धा खूप दर मिळत आहे. विशेष म्हणजे देशातील बाजारापेक्षा परदेशातील बाजारामध्ये मोत्यांची निर्यात फार मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. इतकंच नाही तर शिंपल्यांनाही बाजारामध्ये मोठी मागणी असते, कारण शिंपल्यांपासून सजावटीच्या वस्तू तयार केल्या जातात आणि शिंपल्यांपासून कन्नौजमध्ये परफ्यूम तेलसुद्धा बनवलं जातं. त्याच्यामुळं या दोन्ही वस्तूंना भारतीय मार्केट असेल किंवा परदेशी मार्केट असेल, या दोन्ही मार्केटमध्ये खूप सारी मागणी असल्यामुळं तुम्ही या शेतीची निश्चित निवड करून भरपूर असे पैसे कमवू शकता. याचं जर तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं असेल, एखाद्या शेतकऱ्याच्या मनामध्ये आलं की आपण ही शेती करावं, नेमकं कशा प्रकारचा प्रयोग आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण, तर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वलॅक्चर भुवनेश्वर ओडिसा येथे मोत्यांच्या शेतीचे प्रशिक्षण दिले जाते आणि ही संस्था ग्रामीण भागातील तरुणांना आणि शेतकऱ्यांना मोती उत्पादनाचं प्रशिक्षण देत असते. बघा मित्रांनो, आपल्याला कदाचित या गोष्टीवरती विश्वास बसणार नाही, परंतु तुम्ही आज कुठेही नेटवर गुगलवर सर्च करू शकता आणि याबद्दलची माहिती घेऊन तुमच्या शेतामध्ये मोत्यांची लागवड करून खूप सारे पैसे तुम्ही कमवू शकता. व्हिडिओबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कुठल्याही प्रकारची या संबंधित अडचण असेल तर कमेंटमधून सांगा, जेणेकरून मी सुद्धा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती. तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.